या G20 या कार्यक्रमांच्या अंतर्गत अनेक उपपरिषदा आपल्या देशात चालू आहेत. त्यापैकी W20 या परिषदेच्या निमित्तानं आपल्या शिरगाव या ठिकाणी असलेल्या शिक्षण कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या BCA कॉलेजमध्ये एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, एक शिबिर आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये तळागाळातील स्त्रियांच्या नेतृत्वाला उठाव देणं, त्यांच्या उद्योजकतेला अधिक महत्त्व देणं, शिक्षण देणं, प्रशिक्षण देणं, त्यांच्या समस्यांचा विचार करणं आणि अजूनपर्यंत त्यांनी ज्या ज्या प्रकारचं साहित्य निर्माण केलेलं आहे, ज्या ज्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला आहे, त्याचं दर्शन घडवून आणणं, अशा प्रकारचा एक भव्य कार्यक्रम शिरगाव या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे. हा कार्यक्रम 15 जुलै या दिवशी शिरगाव येथील पवार सभागृह या ठिकाणी पार पडणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत हा कार्यक्रम चालेल. 10 ते 11:30 हा उद्घाटनाचा कार्यक्रम असणार आहे. तेव्हा सर्वांनी उपस्थित राहावं, सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा की ज्यामुळे सध्या देशात चालू असलेल्या प्रगतीबद्दल किंवा प्रयत्नांबद्दल आपण सर्वांना माहिती मिळू शकेल. धन्यवाद. G20 अंतर्गत W20 परिषद BCA कॉलेज रत्नागिरी येथे 15 जुलै येथे या दिवशी होणार आहे. ती परिषद खरी म्हणजे डॉक्टर संध्या पुरेच्या ह्या ज्या W20 अध्यक्ष आहेत आणि SNDT विद्यापीठाच्या आपल्या VC म्हणजे आपल्या प्रोफेसर उज्ज्वला चक्रदेव, प्रो VC रुबी ओझा यांच्या वतीने आम्ही इथे ही आयोजन करणार आहोत. तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती SNDT विद्यापीठाचे जे असिस्टंट डीन ऑफ स्टुडंट्स आणि NSS कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रभू तेंडुलकर, डॉक्टर नितीन प्रभू तेंडुलकर हे येणार आहेत. त्याचबरोबर रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजिका दया भिडे मॅडम ह्याही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल, आपल्या परिषदेचं उद्घाटन होईल आणि मग पुढे चर्चासत्र व आपलं वर्कशॉप पुढे चालू राहील. या वर्कशॉपमध्ये कोणकोणती माहिती मैदानाने ह्या वर्कशॉपमध्ये आम्ही मुळात डिजिटल मार्केटिंग म्हणजे ज्या वस्तू त्यांच्याकडे तयार होत आहेत, बचत गटांमध्ये वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती होते पण त्यांना मार्केट मिळत नाही आहे, मग ते डिजिटली ते कसं काही वापर करू शकतात आणि मार्केटिंग करू शकतात ह्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देणार आहोत. त्याचबरोबर हे करत असताना सायबर सिक्युरिटीची कशी त्यांनी काळजी घ्यायची आहे तेही आम्ही त्यांना माहिती देणार आहोत. आणि त्याचबरोबर आम्ही तिसरी गोष्ट अशी करणार आहोत की नेट बँकिंग कसं ते वापर करू शकतात ह्याची आमच्याच विद्यार्थ्यांनी हे त्यांना माहिती करून देणार आहे.